नमस्कार. लोकशक्ती ह्या कार्यावळीत तुमकां सगळ्यांक येवकार दिता. आमी आमच्या प्रमोन म्हणिल्लें एक खर राजकीय भुमिका आशिल्ली ही कार्यावळ आसतली. आनी आयच्यान गोंय विधानसभा सुरू जाल्या. विधानसभा आमी जाणात बरे सगळे विशय तुमकां दितात आनी वादग्रस्तता वाडयता. राजकारण म्हळ्यार विधानसभा अशे तरेचें जेन्ना समीकरण जाल्लें आसता तेन्ना आज आमचे बरोबर दोन आमदार आसात, एक अपक्ष आनी एक काँग्रेसचो आमदार. दोगूय जाण खडेघाट आनी महत्वाचें म्हळ्यार दोगूय जाणांक आज गोंय विधानसभेंतल्यान भायर काडल्यात. आनी दोगूय जाण बाकीच्या विरोधी सदस्यांक वांगडा राज्यपालाची भेट घेवन हांगा डायरेक्ट आयिल्ले आसात. तुमची वळख करून दिता. आमचे मदीं आसात आलेक्स रेजिनाल्ड बाब, काँग्रेसचे प्रवक्ते आनी एक खडेघाट आमदार. त्याच भशेन आमचे बरोबर आसात विजय सरदेसाय, जांकां एक विरोधी अपक्ष सदस्य म्हणून वळखतात. एक तेय बी एक खडेघाट आमदार आसात. आमी अलेक्स बाबा कडेन समजून घेवया. पार्लमेंट सुरू जालां, ते डिजर्ब जायत आसा. पार्लमेंट चालू जावपाक दिनात. काँग्रेसीन अक्षरशः सगळें कामकाज आडावन दवरलां आनी आतां तुमी विधानसभा आडायतात. मागीर आमी किंवा लोक पब्लीक पर्सेप्शन अशें जालां की तुमी विधानसभा चलोवंकच दिनात. सी, विधानसभा आमी चलोवपाक दिनाय, दॅट इज नॉट करेक्ट. आमकां वी वॉन्ट जस्टीस. आज लोकां बोली आमी आज इश्यू घेवन गेले. फॉगेट वॉट इज हॅपनींग. जे सेंट्रल पार्लमेंट जाता ते सायडीन दवरया. लेट्स लूक इन टू द इशू. इशू कितें? इशू म्हणल्यार एक आमदारान प्रिविलेज काडल्या, ताजो मिसमॅनेज केल्या. हो ही हॅज डन फ्रॉड बाय युजींग हीज प्रिविलेज रॉंगली. सिवील सोसायटी लोक सगळे आज टार्गेट करताय. फेसबूक उतकर, हुंय पेपर उतकर, आमदार चोर म्हणटात. यू एक्सपेक्ट अस टू टेक इट एट दीस एज. स्पीकरान अशें म्हणलें की हे सरकारा कडेन उपस्थित करपाचे प्रश्न. तुम्ही विधानसभेचे कामकाज कितें आडयतात? नो, सरकारा कडेन उपस्थित केलें. आमी आमी पयर दोन दीस पयलीं सरकाराकूच आमी हें दिलें की तुमी मिनिस्टराक रिझायन करात. कित्याक हे मिनिस्टराचेर काल 420 म्हळ्यार 420 सेक्शनाची चिटींग केस रजिस्टर जाल्ली आहा. म्हाका दिसता हाका नैतिकता म्हण ती कितें तरी राजकारणान उरपाक जाय. आनी ही जेन्ना नैतिकता सरकार मानूंक तयार ना तेन्ना ताका ते रिझायन करनात. आनी जेन्ना आमी हे सेशनाक बजेट डिस्कशन करतात, म्हळ्यार 1000 कोटी रुपयाचें बजेट एटलिस्ट आमचे इंडस्ट्रीज पोर्टफोलिओ कडेन आहा. आनी तो इंडस्ट्रीज मिनिस्टर महादेव नायक. आनी ताका 30 लाख रुपयांक पातयूंक जायना अशी ताची आज परिस्थिती आहा. 30 लाख रुपया जे ताका हावजींग अलावन्स मेळटले ते ताणें घुंवडावन काडून ताचेर धंदो केलो आनी ताचेर पयशे जोडले. सो हो म्हाका दिसता इट्स अ ओपन एंड शट केस. आमचो डिमांड असो आशिल्लो की ताका रिझायन करात. आनी रिझायन जर करना जाल्यार आमी डिजरप्ट केलें. डिजरप्ट करप हें चूक न्ही. हाजे पयलीं अरुण जेटलीन म्हणिल्लें आहा की डिजरप्टीव डेमोक्रेसी इज अ डेमोक्रेटीक रायट. पार्लमेंटान जे कितें चल्लां तेंच गोंय विधानसभेन करपाचें गरज ना, कारण आमचें राज्य ल्हान. हय, आमच्या बरे तरेन सारकें सारकें. हो प्रश्न कित्याक तुमी यू आर नॉट कमिंग टू द पॉयंट. पॉयंट इज ताणें फ्रॉड केलां लॅजिस्लेचराक. टेंपल ऑफ डॅमोक्रसींत फ्रॉड केलां. गव्हर्मेंटा सोड तें चोत्तें सेपरेट टॅक्स 100 कोट्यो 200 कोट्यो त्यो सेपरेट दवर. असेंब्ली टेंपल ऑफ डॅमोक्रसींत तुवें फ्रॉड केलां. एज अ लॅजिस्लेटर यो तो कामकाज पण म्हणटा, स्पिकर म्हणटा कामकाज कित्याक बंद करताय तें कामकाजाचो. ओ दीस इज इशू ऑफ कामकाजा. डिबेट कसो करतलो? ना ना, डिबेट कोणा कडेन करतलो? सो नैतिकता मानता ताचे कडेन डिबेट करतलो काय सगळे सोडून बसतात ते फक्त चोरूंक ताचे कडेन डिबेट करतलो? आनी डिबेट ही असेंब्ली सुरवात जाता थंय आहा. आमी प्रोटेस्ट केला. प्रोटेस्ट करचे पयलीं स्पिकरान जे आमकां आज केला ते हाय हँडेड म्हणून सगळे लोक उलयतात की आज आमी सगळे पार्लमेंटान पळयतात. इतले दीस 2 आठवडे जाले आतां चालूच आहा. थंय कोणाक भायर काडला उखलून? कोणाचे नेम कॉल केला? आनी जे भशेन नेम कॉल केला तातूंत कितें रेस्पेद आशिल्लो? कोणाक एक कामदाराक घरांतल्या सर्वंता कडेन उलयल्ले भशेन उलयतात ते? हें सोंपता. पूण हें सगळें गोंयान जाता. कित्याक गोंय हॅज एडॉप्टेड द मोदी मॉडल. मोदी मॉडलान गुजराताक ओपोजिशन लिडराकूच 8 आठवड्यां खातीर सस्पेंड केल्लो. सो थंय कितेंय जावंक शकता. इट इज वन सायड. थंय थंय ते म्हाका दिसता लोकशायेन मानीत ना. आनी हेय बी मनीस हांगा गोंय चलयता तेय लोकशाय माननात. आमचो एक सिस्टम आहा. आमकां एक ताणें कोर्स केल्लो, हेच स्पिकरान कोर्स केल्लो, एक कितें तरी ओरिएंटेशन कोर्स म्हणून. थंय ताणें एक आमकां सांगिल्लें की लॅजिस्लेटीव डॅमोक्रसीचो एक डिक्टम आसता
की ओपोजिशन शूड बी अलाउड इट्स से लेट द रुलींग हॅव इट्स वे अशें जेन्ना आहा तेन्ना यू शूड अलाव अवर से तूं आयकुपाकूच तयार ना म्हणजे हातूंतल्यान तुवें आनी तुवें दोगी जाणांच्या पैकी जाप दिल्या तातूंतल्यान एक आतां प्रतीत जाता अशें की तुमचो स्पिकरा वयलो विश्वास किंवा आज पळय ज्या पद्दतीन असेंब्ली गोंयची चलता ताजे वेळार विश्वास हळूहळू कमी जाता किंवा कमी झाला किंवा तुमचो विश्वास उरूंक ना विश्वास आनी काय उरपाचें उरूंकूच ना हें पयलीं सॅशन मनोहर पर्रीकरान सांगिल्लें 50 वर्सां जेन्ना गोंयच्या असेंब्लीक जाली तेन्नाच्यान 50 दीस सॅशन जातलें म्हूण वर्साचें तें पयलीं कट केलां ल्हान सॅशन केलां लोक आयुक्त म्हणटा तो ना म्हणल्यार ओम्बुड्समॅन अगेन्स्ट करप्शन म्हण तो ना आनी हांगा करप्शन चालूच आहा स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन म्हण तें कोमाचेर आहा अशें आसतना जेन्ना ज्वलंत गोंयचे इश्यूज जर आमकां वयर काडूंक जाय आनी ताचें सोल्युशन घेवंक जाय जाल्यार आमकां फोरम उरूंकूच ना आनी तातल्या तातूंत जो लॉट सिस्टम आतां असो केला तातूंत आनी आमचे ओपोजिशनाचे प्रश्नूच येवंक शकना म्हणून आमी त्या दिसा स्पिकराक वचून मेळ्ळे आनी आमी स्पिकराक सांगलें की एक हायपोथेटिकल सिच्युएशन पळोवया की समज अशेंच जर आम आदमी पार्टीन दिल्ली केलें जाल्यार दिल्ली थंय 67-3 आहा म्हणटकच ओपोजिशनाचे प्रश्नूच येवचे ना आनी ओपोजिशनाचे जर प्रश्न येना जाल्यार कसलें सेशन करता तूं कसलो क्वेश्चन आवर म्हण तो ओपोजिशना खातीर आसता आज जें कितें केलां हें सेटींग फिक्सींग जें कितें दिसता असेंब्लीन तें फिक्सींग पळोवपाक कोणाक इंट्रस्ट आसचोच ना फॉरगेट इट डेमोक्रेसी म्हणलो कितें हेल्थी डिबेट हेल्थी डिबेट म्हणलो कितें रुलींग एन ऑपोजिशन आज तूं स्पिकरान अजन देऊ केलां ना एक हावस एक 10 मिनट अजन करूं वाताले ही हॅज नॉट इवन एक्सरसाइज इज रायट म्हणजे ही इज कम डिटरमाइंड प्री सेट समबडी हॅज टोल्ड हिम यू कम गो इन साइड थ्रो देम आउट यू कंटिन्यू द असेंब्ली दिस इज नागपूर स्टाईल दिस एक प्रश्न हातूंत भितर येतो असो जो कितलेशे आतां तेंपान अशें म्हणटात की ही थर्ड लास्ट असेंब्ली आतां रोखडेच 1.5 वर्सांनी आमी इलेक्शनाक वतात ताजे पयलीं फाटले 3 वर्सां दिसपाक जाय आशिल्लें तें दिसूं ना तें आज दिसलें की अपक्ष आमदार सांगीत आसात ते खडेगाड पर्यंत उलयतात आनी ताणें म्हणिल्लें की आमकां गोंय विधानसभेंत उलोवपाक संदी ना करेक्ट आनी त्या वेळार तुमचो ऑपोजिशन लिडर कांय उलयनाशिल्लो करेक्ट आज पयलेच खेपे अशें दिसलें की अपक्ष आनी विरोधी सदस्य ऑपोजिशन लिडरा कडेन हांव सदां डिस्कशन करतां की तुगे बाबा ते डिसेंट पॉलिटिक्स म्हणटा तें कोताय ना तूं ताका डिसेंट पॉलिटिक्स म्हणटा ना तो म्हणटा आपल्या पॉलिटिक्स मातशें डिसेंट म्हणटा सो हांवें ताका सांगिलां बाबा तें तुगे डिसेंट पॉलिटिक्स ना डिसेंट पॉलिटिक्स जाय म्हण आनी तूं जर तर रस्त्यार येवपाचो आनी झगडपाचो तुका जायना जाल्यार दीस वील नॉट वर्क यू आर टेकिंग अस टू अ रोड विच गोज डावन न्ही हें जालें विधानसभे भायलें लोकूय अपेक्षा करतात की विरोधी सदस्यांनी फक्त विधानसभा न्ही जेन्ना विधानसभेन उलोवपाक मेळना तेन्ना रस्त्याचेर येवन कांय आंदोलन करपाक पूण हांव म्हणटा की तुमची एकजूट विधानसभेन पळय जशी दिसपाक जाय आशिल्ली तशी दिसनाशिल्ली ती आज कांय प्रमाणांत आमकां दिसली फुडले कांय दीस पळय विधानसभा चलतली तेन्ना हो जो पळय कितें आवाज आसा विरोधकाचो तो बुलंद जावचो तो घट जावचो हाजे खातीर कितें तुमी स्ट्रेटेजी केली तुमच्या विधीमंडळ पक्षाची बसका असेंब्ली पयली जाल्ली सी आमी आमगे फाटी दीस टायम वी हॅव टोल्ड आय हॅव टोल्ड ऑपोजिशन लिडर की बाबा इट इज यू हॅव टू बी व्हेरी एग्रेसीव ना जाल्यार तें जावपाना आनी सेकेंड आमगे प्रयत्न एवरी टायम असेंब्ली कम्स वी हॅव बीन कॅस्टिगेटेड आम कांय कोण नाय कांय कोण नाय बट एवरी असेंब्ली इट गोज बेटर दॅन वॉट इट वॉज प्रोजेक्टेड सो दीस टायम आय एम टेलिंग यू वी वील सरपास ऑल रिकॉर्ड्स म्हणजे जरी तर कोण हे ना आनी ना तो ना आमी हाय वी आर टेकिंग द गव्हर्नमेंट फॉर अ टास्क तुका पडटा की काँग्रेस तुम्ही ज्या पद्दतीन विधानसभा हालयतात विधानसभेन आवाज उठयतात काँग्रेसी कडल्यान जो पळय तुमकां सहकार्याचो हात येवपाक जाय आशिल्लो तो येता काँग्रेसी कडच्यान बेटर लेट दॅन नेवर पूण एक कारण आसूंक शकता की तूं म्हणटा त्या भशेन तीन ही थर्ड लास्ट असेंब्ली सेशन सो आतां तांकां करचेंच पडटा इट इज अ क्वेश्चन ऑफ देयर सर्वायवल लोक आतां काँग्रेस म्हण थोड्या दिसांनी विसरुपाचे आशिल्ले की काँग्रेस म्हणून आसाच काय कितें हें लोकांक मायक्रोस्कोप घेवन सोदपाक पडपाचें अशें जर ते वागले जाल्यार पुणून रेजिनाल्ड हाजे पयलीं ताजो आवाज सदांच बुलंद आहा ताणें पब्लिकाचे इश्यू घेतिल्ले पुणून ताका आतां बियॉंड द काँग्रेस लोक पळोवंक लागल्यात कित्याक नॉर्मल काँग्रेसीची जी टेंडन्सी आहा दॅट इट इज अ नॅचरल पार्टी ऑफ गव्हर्नन्स स्ट्रीट फायटींग ओपोजिशन म्हणटा तें तांकां तांच्यान जायना आनी जें म्हणसर तें जावचें ना तेन्ना म्हाका दिसना की गोंयची जनता तांकां सिरियसली एक ऑल्टरनेटीव म्हणून पळयतली आज मेरेन आज मातशें कितें केलां तांणी पूण बरें आहा एक सुरवात ती एज अ इट्स अ गूड बिगिनींग
पण फुडे एक कन्सिस्टन्सी जाय पडटली. ही मोदीचे एकदा एक कळो आयलो आणि अळमे येऊन मागीर मेले तसे चलचे ना. म्हाका दिसता तेणी आणि करचे पडटले. आणि एक प्रश्न, आणि एक प्रश्न असो आसा की विधानसभेचो दर्जो वाढपाक जाय अशें म्हणटा आमी. विधानसभेन बरी चर्चा जावपाक जाय, विधानसभेन बरे कायदे येवपाक जाय, सरकारची धोरणां विधानसभेतल्यान चर्चा जावन येवची. तर तुम्ही आता म्हणताले की विधानसभेचे बद्दल लोकांच्या मनात काही दुबाव येऊक लागल्यात, तर असे तरेचे दुबाव निर्माण जावचे न्हय हाजे खातीर तुमकां दिसना की सभापती रिस्पॉन्सिबिलिटी इज ऑफ द स्पीकर. स्पीकरागेली ड्युटी टू सी दॅट गुड लेजिस्लेशन टेक्स प्लेस, सी दॅट द सेन्सिटी ऑफ द हाऊस इज रिस्पेक्टेड, इज द ड्युटी ऑफ द स्पीकर. नाव ही विल हँग अस बिकॉज फॉर स्पीकिंग लाईक दिस अगेन्स्ट अ स्पीकर. आय कॅन टेल यू सेफली इट इज ऑन द ओनर्स, द पीपल आर वॉचिंग. कितले सेन्सिटी स्पीकर दोतो ते पीपल आर वॉचिंग. सो आय थिंक वी शूड लीव द ओनर्स टू द पीपल. बट आय फील आयचें जें कितें जालां आज जें पयली एक सदस्य पैसे घेता आणि ते बिझनेसात वापरता, ताजो मिसयूज जो करता, हातूनय असेंब्लीची प्रतिमा देवता, तातले तातून जे भशेन तो आमकां ॲड्रेस करता आणि मागीर जे आमकां भायर काढता विदाऊट एज रेजिनाल्ड सेज एडजन तुझं करनासताना तातूनय प्रतिमा आणि देवता. विजय बाबा, तू एक बरो प्रश्न काढला दोघी जणांनी की स्पीकर्स ऑफिस सभापतीचे जे पळय कितें अधिकार असतात ते सध्या दुबावान आयल्यात काय किंवा अशा तरेचे प्रश्न तुम्ही उपस्थित केलेत. म्हाका दिसतं या विषयाचेर आम्ही परत आणि इल्ले विस्तारान चर्चा करूया. आम्ही तो मेरेन घेऊया एक लहानसो ब्रेक. नमस्कार. लोकशक्ती या कार्यावळीत तुमकां परतून एकदा येवकार दिता. आमी उलयतात गोंय विधानसभेचो वेव्हार. आतांच तुमी जाणात विधानसभा जेन्ना सुरू जाली तेन्ना एका मंत्र्याच्या कंडक्टाचेर चर्चा जाली आनीक विरोधी सदस्यांनी बोवाळ करून जेन्ना विधानसभा बंद करपाचो प्रयत्न केलो तेन्ना सभापतींनी जवळजवळ 3 आमदारांक ह्या सभागृहांतल्यान भायर काढिल्ले आसात. आनी हे चर्चेन आमचे बरोबर अलेक्स बाब आणि विजय सरदेसाई या दोन्ही आयिल्ले असतात. आणि आम्ही विधानसभा ही कशे तरेन फंक्शन असची आणि लोकांचा अधिकार, लोकांचा पॉवर मिळून ही विधानसभा कशी सक्षम जावची हाजेर उलयतात. तर विजय बाब, माझो परत प्रश्न तोच असा, विधानसभा घट जावप, लोकांचे प्रश्न सुटावे करप, अनेक लोकधोरणां ही विधानसभेच्या चर्चेतल्यान तयार जावप, हे तुम्ही म्हणता त्याप्रमाणे अशे तरेन विधानसभा चलली जाल्यार गैरविश्वासाचे वातावरण जाता, सभापतीं बद्दल काय दुबाव जातात. हांव सभापतीं बद्दल एस्पिरेशन मारप अशें म्हणना, तांची एक सिस्टम आहा काम करपाची, पण सरकारा बद्दलची प्रतिमा पळय लोकांच्या मनात आहात ती प्रतिमा सगळ्यांनी देवता. सो म्हाका दिसता सरकाराक ओ सभापतीक ओ आमच्या आमदारांक एक गरज आहा की आमी हे सिरियसली विचार करपाची गरज आहा. कित्याक गोंय म्हणटो एक प्रोग्रेसीव राज्य, हे राज्यान अशें चलता आणि हीच जी दिल्लीची नाल्यार आणि खंयचे युपी आणि बिहारांत जाता तेच गोंयांत जाता हे जावपाक जायना. हे उलयतना पासून एक वस्त आम्ही चितूंक जाय की मेजर डिसिजन्स ही कन्सल्टेटिव्ह प्रोसेसान जावंक जाय. आता 6 लाख स्क्वेअर मिटर जमीन जेन्ना डिफेन्स मिनिस्ट्रीक दितात, गोंयांत जमीन कोणाकूय आयआयटीक जमीन मेळना, त्यांना डिफेन्स मिनिस्ट्रीक 6 लाख स्क्वेअर मिटर जमीन दिता. 2 दिसांनी असेंब्ली जावपाची आहा. असेंब्लीन हो इशू हाडनासतना ती अलॉटमेंट जाता. हाजो सरकार कितें दाखोवंक सोदता की असेंब्ली म्हण ती उगीच आहा आणि हे जे सेशन आहा ते वावर काढतात. वावर काढपाची एक्सरसाइज असूंक जायना.
तांणी एक्चुअली हो इश्यू असेंब्लीन हाडूंक जाय आशिल्लो हाजेर डिबेट जावंक जाय आशिल्ली तातूंत थंय तांकां नंबर तांचे पावरांत आसा आनी मागीर करूं येता आसलें पूण ते लोकांक कॉन्फिडन्सान घेवंकूच सोदनात ते लिपून करूंक सोदतात आनी लिपून गोंय लुबाडपाक हाजो एका अर्थान जो एलेक्स बाब ज्या पक्षाक रिप्रेझेंट करता त्या विरोधी पक्षाचेरय परिणाम जाता न्ही तुमी सरकाराक जबाबदार करपा खातीर कांयच करूं ना फाटलीं तीन वर्सां खंयचे इशू विधानसभेन भितर तुमी मांडपाचो प्रस्न केलो आनी सोडोवपाचो प्रयत्न केलो हांव तुगे मान्य करतां आय हॅव बीन ऑलवेज फायटिंग विथ द ऑपोजिशन लिडर हांवें मुंगे काम केलां सी फॉर एग्जाम्पल आतां नाव आय एम गेटिंग फ्रस्ट्रेटेड वाय एक बारीक एक मनीस येता तुज्यान आय वील जस्ट पुट यू एज अ क्वेश्चन यू आर एडिटर आतां विथ रिस्पेक्टफुली आय वील आस्क यू यू फील डू यू फील दॅट देर आर पीपल्स प्रॉब्लम्स देर आर पीपल हू आर फेसिंग प्रॉब्लम ओके दोज फ्यू पीपल कम टू मी दे डोंट गो टू द ऑपोजिशन लिडर नाव वाय दे डोंट गो टू द ऑपोजिशन लिडर इज देअर चॉईस बट दे कम टू मी I sit down with them the whole day and I understand the problem. It takes me one day. I am not as smart as the others. I am not a gnaniman like Manohar Parikar who knew too much of any subject and did nothing. I study my subject and I whatever with our little intelligence I have. Now we waste time and then we try to put up a question. We try to raise it up and it doesn't come. What is the level of frustration? That's true. Okay. I have told the speaker, Baba, those people who have a problem will not go to your MLAs. They will not tell you to raise your MLAs to raise issues because your MLAs are a part of the government. People come to us. Don't you feel they come with some aspirations? Don't you feel it is a moral responsibility of the speaker when I bring it to his notice? In spite of that, Baba, tu encore. Amka chance di ulopak. Kai ngon nando? Vijay, hame fatle ata 25 varsa goyam vidhan sabha padheta. Tatun vidar chief minister kitleshe jaun gele. But chief minister paras फाटल्या 20-25 वर्सांचे ऑपोजिशन लिडर जाले न्ही ते आमकां याद आसात कारण विधानसभेचो वेव्हार चालू आसतना जर सभापती कडल्यान जर अन्याय जायत जर रुलिंग पार्टी हे संबंद विधानसभा अधिवेशन जर काबीज करपाचो प्रयत्न करत जाल्यार सदांच विरोधी पक्ष नेतो जो सदांच खडेगाट आशिल्लो उबो रावला आनी ताणें हस्तक्षेप केला आनी सांगलां की हें बरोबर न्ही आनी त्या ताजो जो कितें पावर आहा ऑपोजिशनाचो एक पावर आसता कारण तो फक्त विधानसभेन काम करना तो रस्त्याचेर काम करता ताज्या फाटल्यान लोकांचो भावना उब्यो आसतात ती तांक विरोधी पक्ष नेत्यान विधानसभेन दाखोवपाक जाय त्यांना ताजो पॉवर वाटतं न्ही ताजो फक्त ते ऑपोजिशन तांबडो देऊन आय हॅव ऑलवेज टोल्ड हिम दॅट वेन यू स्पीक वेन आय स्पीक अँड वेन यू स्पीक देयर इज लॉट ऑफ डिफरन्स सो म्हाका परत तोच प्रश्न जेन्ना अशे तरेन सदस्याक उलोवपाक दिनात किंवा कोणाक भायर काडटात किंवा डिसरप्शनाचो वेगळो अर्थ लोकां मदीं वता तेन्ना भायर पब्लीक परसेप्शन कितें जालां आसा पब्लीक परसेप्शन रागाचे आसा काय तुम्ही करत ते सारखे ना असे आसा ना 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 पब्लीक पब्लीक परसेप्शन पब्लीक विटल्या पब्लीक विटल्या सरकाराचेर पब्लीक विटल्या असेंब्लीचेर पब्लीक थोड्या दिसांनी आमचेरूय विटतले कित्याक तांकां दिसतलें की हो फोरम लोकांचो प्रॉब्लेम सॉल्व करपाचो फोरम उरूंक ना आतां दुसरी वस्त अशी आहा की एक बरें प्रोएक्टीव ओपोजिशन मागीर रुलींग जाता हें तुवें तुज्या एक्सपिरियन्सान पळयलां पूण हांगा अशी एक केस आहा विच इज अ सिंग्युलर केस एन अ युनीक केस की ओपोजिशनान नासतनाच मनीस चीफ मिनिस्टर राविल्लो आहा आनी भरपूर टायम लॉंगस्ट सर्विंग चीफ मिनिस्टर इन गोवा इज अवर ओपोजिशन लिडर अँड हू हॅज नेवर परफॉर्म एज अ ओपोजिशन लिडर सो वाय डज ही फील द नीड ऑफ परफॉर्मिंग विदाउट परफॉर्मिंग ही विल बिकम अगेन द चीफ मिनिस्टर सो दॅट मे बी द फिलिंग बिकॉज इन एनी केस हीज एक्सपिरियन्स इज डिफरंट फ्रॉम अवर एक्सपिरियन्स आमकां दिसता की झगडून वयर येवया इश्यूज रेज करून एक्सपोज करूया पूण खूब इश्यूज आहा म्हाका दिसता एक ओपोजिशन लिडराची चूक ही म्हाका दिसता काँग्रेसीन मान्य करून घेवंक जाय की बिझनेस एडवायझरी कमिटी म्हणटा ती हाऊस रुल्स करता थंय आमकां आमचे जे ज्वलंत इश्यूज आहात हे जे लेजिस्लेटर्स फेस करतात हे इश्यू थंय काडपाक जाय ते आनी आज मेरेन काडूंक ना म्हणून आमकां टायम मेळना म्हणून आमचे इश्यूज रेज करूंक मेळना म्हणून क्वेश्चन आवर अन्याय जाता हे सगळे इश्यू बिझनेस परत तोच प्रश्न विचारता तुमचो ओपोजिशन लिडर प्रताप सिंग राणे हो खूप डिसेंट तुम्ही म्हणलो तसो म्हणून हे क्वेश्चन येणार काय तुमचे सदस्य बीजेपीक भितात कारण तुमची खुबशे सांगाडे ते वस्तून काढत म्हणून अशा तरेचा आरोप जाता सी बीजेपी सांगाडे म्हणते न्ही आय ऑलवेज बिलीव वन थिंग इन पॉलिटिक्स वेन यू गो टू द रुलींग तुगेले सांगाड तयार जाताय आतां तीन वर्सांत तांगले सांगाड तयार जालें सो इट डजंट मीन तांकां सांगाड ना तांकडे आहा बट द प्रॉब्लम इज हियर सांगाड्या भिवपाक ना यू हॅव टू फेस एन्ड वेन यू फेस न्ही हाफ द सांगाडे यू नो ते जस्ट डिसअपियर इन द कबड बरोबर मनोहर पर्रीकर डिफेन्स मिनिस्टर म्हणून दिल्लीक वतगीर फाटलं कांय तेंप आमी पळयतात लक्ष्मीकांत पार्सेकर हे मुख्यमंत्री जाल्यात बाकीचे मंत्री तेच आसात
पूण सरकारा बद्दलची भावना किंवा सरकारची जी प्रतिमा पळय लोकांमध्ये असा ती सर्वसामान्य लोक म्हणतात की ती देवता मनोहर पर्रिकर असताना पण जे सरकारबद्दलची एक उमेद लोकांमध्ये आशिल्ली किंवा एक उत्साह दिसतालो तो व्हडलो दिसना. तुमकां अशें म्हणपाचें आहा की ही पळय असेंब्ली जर तुमकां कोणाक उलोवपाक दिनात ते सरकारचे बद्दलची टिका कमी जावची असो उद्देश आसा. 100% टिका कमी जावची म्हणून सरकार ट्राय करतलोच. फिलिबस्टरींग म्हणून एक हें आहा, प्रॅक्टीस आहा, म्हणटकच ओपोजिशनाचो टायमूच वेस्ट करप आनी ओपोजिशनाक उलोवपाकूच दिवप ना ही एक प्रॅक्टीस आहा. आनी ती चडांत चड ताजो उपकार यूज करतालो मनोहर पर्रिकर. सो मनोहर पर्रिकर गेलो म्हणून सरकाराची प्रतिमा देवल्या म्हण ती फट. हो मुख्यमंत्री म्हजे कोतान अशें दिसता की हो मुख्यमंत्री चड प्रॅक्टिकल आहा आनी तसो म्हाका दिसता खूब क्वॉलिटीज बऱ्योय आहा. कसो तरी सोक्ष्मोक्ष लायता इशूचो. मनोहर पर्रिकरान एकूय इशू गोंयचो सॉल्व करूंक ना. तीन वर्सां खंयचेय इशूचे क्लोजर ताणें हाडलो तो दाखोवचो. आनी ही जी सगळीं नाटकां जी चलता ती ताणें तोच डायरेक्ट करता हें पिक्चर. हें पसून असेंब्ली कमी करप, आमकां भायर उडोवप, हें सगळें डायरेक्शन ताजें चलता. हें म्हजें ताजें डायरेक्ट एलिगेशन आहा. आनी ही आतां पेपरलेस असेंब्ली म्हूण जी लेटेस्ट हाडल्या ती व्हडली जी शो करता की गोंयांत पेपरलेस असेंब्ली आयल्या. ही पेपरलेस असेंब्ली काय ही व्हॉयसलेस असेंब्ली हो आतां प्रश्न आतां प्रेस काडूंक लागिल्ले आहा. प्रेसाकूय ही म्हारग आनी आमकां लेजिस्लेटरांकूय म्हारग. आज म्हजो एक प्रश्न आशिल्लो आयच्या दिसा की लेजिस्लेटीव असेंब्लीन लेजिस्लेटीव सेक्रेटरीन लेजिस्लेचर सेक्रेटरीन कोण असो मनीस आहा हू इज रिस्पॉन्सिबल फॉर सीइंग दॅट ऑनलायन सगळे प्रश्न सारखे कशे येतात. हे प्रश्नाक उत्तर आयलें न्यू म्हणून. आतां आमच्या कायद्यान अशें आहा की 48 hours बिफोर आमकां आन्सर मेळूंकूच जाय. यू मे अलाव द क्वेश्चन ऑर डीज अलाव इट, दॅर इज नथींग कॉल्ड न्यू. म्हळ्यार न्यू म्हणल्यार कितें, खंयच्या तरी सॅक्शनान खंय तांकां धाडूंक ना. म्हळ्यार अरे धाडूंक ना तें बरें आहा, म्हाका 48 hours पयलीं मेळूंकूच जाय. मेळूंक ना जाल्यार तुजी ब्रीच ऑफ प्रिविलेज जाता ही. सो हाजो अर्थ असो आहा की हें जें लेजिस्लेटीव मॅकॅनिजम जो आहा हो सगळो डिरेल करपाक ही पेपरलेस असेंब्ली हाडल्या. हें म्हजें नेक्स्ट एलिगेशन. आनी म्हाका दिसता आमी ओपोजिशनान फुडलो इशू घेवपाक जाय म्हणटा तो आनी प्रेसानूय आमकां सपोर्ट करूंक जाय म्हणटा तो की पेपरलेस असेंब्लीच रद्द करा म्हण. अंटील इट कम्स विदाउट फ्लॉज यू कॅन डू ट्रायल एन एरर विथ लेजिस्लेटीव फ्रीडम. पेपरलेस किंवा आधुनीक जावप हातून वायट कितें विशेषता पूण सारके भशेन करूंक जाय. कागदाचेर पळय जो कॉस्ट येता किंवा तुमकां आमदारांक बरें प्रेसाक वायट, पण प्रेसाक कळना तुमी खंयची चर्चा करतात ते. आमकां कळपाक 5 minutes वतात तुमी जेन्ना सुरू करतात तेन्ना. आमच्या हातान कांय कागदां नासतात पण तुमच्या मुखार तुमकां कंप्युटर दिल्यात, तुमकां हाजे फुडें रिकॉर्ड दवरप बरो, तुम्ही फाटले असेंब्लीन खंयचे क्वेश्चन काढले ते एक बटन डाउनलोड मिळू शकता. अशा परिस्थितीन पेपरलेस असेंब्लीक विरोध कित्याक जातो? द इशू हियर इज नॉट पेपरलेस ओ पेपर, इशू इज यू आर मॉरली राईट ओ यू आर टेक्निकली राईट. टेक्निकली राईट म्हणून कितें, इवन प्रोसेस ऑफ क्वेश्चन्स ही सेज माय प्रोसेस ऑफ क्वेश्चन्स इज राईट, आय अग्री विथ हिम, यू आर टेक्निकली राईट. वॉट अबाउट मॉरॅलिटी, वॉट अबाउट what about the speaker's discretion of taking assembly to be people's assembly? Some responsibility lies on him. So if questions yena ani ani ye sarke yena then where we are going to take people's issues and people san kitya jayde amka zor zor paren loka ka pavna tani tani boal marap swabhavik asa ki tanka apakshak prashna vicharpachi sandh kami mili hoy tumche kide तुम्ही आय हॅव फॉट आय हॅव तुमच्या तुमचे तुम्ही जाणात मॉविन किंवा बाबूश मंसरत हे ऑलरेडी सत्ताधारी पक्षाच्या अर्धान गेल्ले असतात. तुमचे बळ कमी कमी जायत असा. अशा वेळार तुमच्या कडल्यान बऱ्यातले बरे प्रश्न येऊचे, बाकी सगळे लोकांनी एकटेय जाऊन सरकारचा विरोध इल्लो चढ घटमूट करचो, या सगळ्या विरोधाक एक निश्चित दिशा असची, एक डायरेक्शन ऑपोजिशनचे जे तुमकां दिसती पडना. बॉल कित्या खातीर मारचो चर्चा जाली जाल्यार ऑपोजिशनाची तुवें एक बरें दिसता म्हाका, तूं उक्त्या मनान मानून घेता की आमचे कांय डिफेक्ट आसात, ऑपोजिशनाचे डिफेक्ट आसात, ऑपोजिशन लिडराचे मान्य केला, पूण हातूंतल्यान भायर काडून कारण निमाणे तुमी लोकांक फटयतात न्ही. आमी जेन्ना स्पिकराची जेन्ना टिका करतात, असेंब्ली निश्क्रीय जाता हाजी जेन्ना पळय भासाभास करतात तेन्ना ऑपोजिशनान एकठांय येवन लोकांचे प्रश्न सभे मानार मांडचे, लोकांचे प्रश्न आनी इल्ले खरपणान जावचे. हो प्रोग्राम दोतोर आमगेले लिडर चोयतात, आतां आमी उलयता तो प्रोग्राम दोतोर चयतात. पार्टीचे बीग लिडर्स आनी लेजिस्लेचरचे बीग लिडर्स दे शूड करेक्ट देमसेल्स एन्ड इफ दे कांट डू इट. न्हू हांव परत तुका प्रश्न विचारतां, दीस इज द थर्ड लास्ट असेंब्ली सेशन,
आमकां आनी फकत दोन सेशनां मेळटलीं. हे दोन सेशनां निमाणे सेशन तर इलेक्शनाचो बोवाळ आसतलो, परत तुमी डिजरप्ट करून उडयतले आनी फुडलें सेशन सुद्दां चालू उरतले काय खबर ना. अशें वेळार गोंयचे प्रस्न बरें, ह्या असेंब्लीन गोंयचे खंयचे प्रस्न येवपाचे आशिल्ले? गोंयचे प्रस्न म्हणटा पयले लायटीचे, उदकाची बिलां, प्रॉपर सिस्टम्स उदकाची आनी लायटीची. दीज आर बेजीक इश्यूज, रोड्स बेजीक इश्यूज, जुवारी ब्रिज बेजीक इश्यूज, बायपास फ्रॉम मारगांव बेजीक इश्यूज. देन वी हॅव गॉट दे आर एवरी टायम टॉकिंग ऑफ कझिनोज. कझिनोज कांय ना फॉर द लास्ट थ्री अँड हाफ. बारीक प्रश्न, गोंयची जमीन, आमी जो स्पेशल स्टेटस म्हणटा इज लिंक टू गोवा लँड. एक सायडीन स्पेशल स्टेटस म्हणटा, दुसरे सायडीन जमीन, बिगस्ट लँड ग्रॅबर म्हणटा ती आमचे डिफेन्स, तांकां आनी जमीन दिता. सो दीस इज अ कॉन्ट्रडिक्शन, दीस नीड्स टू बी डिबेटेड. दुसरो इशू म्हणटा तो जे आतां आमचे इकॉनॉमीक कंडिशन, आमी 10,800 कोटी रुपयांचेर आमचो लोन पावला. ओर लोन सर्विसींग, डॅट सर्विसींग म्हणटा ते एक वर्साक 1,900 कोटी इंट्रस्ट लागता. आतां हो पयसो मोडटा खंय? मोडटा एक थर्ड मांडवी ब्रिज बांदपाक. हांवें आयकलां हो थर्ड मांडवी ब्रिज 2 आठवड्यान पास जालो, हाका खंयचेच एनवायरमेंटल क्लियरन्स ना. कोणूय जर ग्रीन ट्रिब्युनलान गेलो जाल्यार तो ब्रिज बंद पडटलो. आनी 480 कोटी हातूंत रखडटले. तिराकोलचो ब्रिज इज ब्रिज टू नोवेर. आज त्या ब्रिजाक एनवायरमेंट क्लियरन्स ना. एक सायडीन फॉरेस्ट आहा, पिलर नंबर 7 म्हणटा ताजेर ग्रीन ट्रिब्युनलान गेला. हाजेर अशें दिसता की भरमसाट पयसो वेस्ट जाता. एक्सपेंडिचर प्रायोरिटीज हालचे. आनी अलेक्स बाब, तुमी विधानसभेचे बरें म्हाका दिसता परामर्श घेतलो, एक बरे तरेन चर्चा आमी ह्या कार्यावळीन केल्ली आसा. आनी लोकशक्ती हो जो शो आसा तो अशेंच लोकांचो आवाज कसो घट करचो. आनी परत आमी जेन्ना लोकां कडेन वता तेन्ना निमाणें म्हाका तेंच सांगून दिसता, लोकांनी अशे तरेची असेंब्ली चलूक कशे तरेन ती आनी इल्ली खर जावची, हाजे खातीर लोकांचो प्रेशर कसो वाडूंक शकता? आमदारांनी म्हळ्यार अपक्ष आमदारांक उलोवपाक मेळना म्हणटात. जेन्ना काँग्रेस सारखे ऑपोजिशन जे जरी ल्हान आसले तरी तांचे भितर एकवाक्यता ना. आनी आमी अशें पळयतात की विधानसभेन जे म्हत्वाचे प्रश्न चर्चेक येवपाक जाय आशिल्ले ते येनात. म्हाका दिसता लोकांचें प्रेशर जेन्ना वाडटलें, प्रेशर सगळ्यांचेर, सत्ताधारी पक्षाचेर, ऑपोजिशनाचेर आनी त्याच भशेन विधानसभा विधीमंडळाचेर, हें प्रेशर वाडूंक जाय. इतल्या खातीर तुमचे आनी आमचे अधिकार ताका लागून घट जावपाचे आसात, ताका लागून शाबूत उरपाचे आसात. लोकशाय घट करपा खातीर फकत विरोधी पक्ष आनी सत्ताधारी पक्षाचें काम न्ही, जाल्यार तुमचें आमचेंय काम आसा. आमी विधानसभा अधिवेशन सामकें बारीक नियाळपाची गरज आसा, बारीक लक्ष दवरपाची गरज आसा. कारण लोकांचो दबाव जेन्ना वाडटलो तेन्ना विधानसभा अधिवेशन जैतिवंत जावंक पावतलें. तुमी सदांच पळयत रावात लोकशक्ती आनी प्रायम टीव्ही. We'll be right back.